21 नोव्हेंबर 2022 ला पाटीनगर ते बडदेनगर रस्त्याची झालेली दुरावस्था आणि अर्धवट सोडलेले रस्त्याचे काम याबद्दल संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी महापालिका बांधकाम विभाग उपायुक्त ठाकूर यांना जागेवरती बोलावून घेराव घातला आणि रस्त्याच्या पूर्ण कामामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचं निवेदन स्थानिक रहिवाशांनी महिला भगिनींनी परिसरातील नागरिकांना यांच्या वतीनं देण्यात आलं. याप्रसंगी नाईक नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमोल नाईक, कविता नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस नवीन नाशिक उपाध्यक्ष कृष्णा काळे, संतोष भुजबळ, सुनील घोके, अमोल पैठणकर, रोहित नाईक, भैरव पाटील, अमोल तुपे, गणेश आहेर, विजय खाडे, कृष्णा मंडलिक, मनोहर पाटील, अशोक करंके, डॉक्टर सचिन दहिवलकर, संदीप रावते, अविनाश चव्हाण, धनंजय थेटे, नंदकुमार भोर, अतुल पाटील, भालचंद्र थोरात, युवराज गायकवाड, प्रमोद नानकर, अशोक जोशी, सदानंद कवडे, विनायक जोशी, लक्ष्मण धात्रक, नितेश भांबरे, प्रदीप ठाकूर, विकास नाईक, योगेश जाधव, अभिदत्त पाटील, मेघना भारोटे, सुमती भारंबे, संध्या कुनगर, लावण्य कोड, ललिता जाधव, रंजन शिंदकर, हिमलता जोशी, सविता चौधरी, वैशाली गायकवाड, रुपाली ठाकूर, स्वाती नांद्रे, सरिता गायकवाड, भारती सावंत, स्वाती गाडेकर, प्राजक्ता गाडेकर, परिसरातील माता भगिनी, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. इथे सर्व नागरिक इथे आम्ही जमलेलो आहोत. कारण आहे रस्त्याची दुरावस्था. आता महापालिकेचे जे पदाधिकारी आहे, बांधकाम विभागाचे ठाकूर साहेब, ते इथं आलेले आहे. त्यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणता की या रस्त्याचं भूसंपादन झालेलं नाही. जर भूसंपादन झालेलं नसेल नव्हतं तर हा बाकीचा रस्ता बंद करायची गरज होती असं आमचं मत आहे. त्याचं कारण असं का तो रस्ता झाल्यामुळं लोक तिकडनं वाहतूक चालू होऊन गेली आणि इथं पुढे जायला रस्ताच नाही. मग कुठेतरी कॉलनीचा एक छोटासा रोड आहे, त्या रोडवर इतका मोठा प्रचंड ताण पडलेला आहे. मोठमोठ्याल्या गाड्या हायवापासून ट्रकपासून तर मोठमोठ्याल्या गाड्या ह्या रस्त्याने जातात. त्या रस्त्याने अक्षरशः ट्रॅफिक जामची समस्या आहे. रस्त्यांना खड्डे पडलेले आहे, धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून डेंग्यू मलेरियासारखे आजार व्हायला लागलेले आहे. ह्या कारणासाठी आम्ही सर्व नागरिक, या परिसरातले सर्व नागरिक आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत आणि ठाकूर साहेबांना निवेदन देतोय, लवकरात लवकर हा रस्ता एक तर पूर्ण करावा, अन्यथा हा रस्ता बंद करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि नाही झालं तर 7 दिवसाच्या त्यांनी जर काम नाही केलं हे पूर्ण, तर मी तुम्हाला एकदा एकच सांगतो, हा रस्ता 100% ह्या सगळ्यांच्या वतीने हा रस्ता बंद करण्यात येईल आणि याची सगळी जबाबदारी मी पण घेईल आणि यांना महापालिकेच्या लोकांनाही घ्यावा लागेल.